मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत ब्रिटिश सत्तेचे परिणाम। या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत ब्रिटिश सत्तेचे परिणाम या भागाची प्रस्तावना। तर बालमित्रांनो, तुम्हाला माहिती आहे इसवी सन 1453 मध्ये तुर्कांनी कॉन्स्टिट्यूटिव्हल जिंकून घेतलं आणि त्यामुळे त्या ठिकाणावरून जो खुस्कीचा मार्ग होता आशियाकडे येणारा, तो मार्ग बंद झाला। आणि हा खुस्कीचा मार्ग बंद झाल्यामुळे युरोपातील सत्तांना आशिया खंडामध्ये येण्यासाठी त्या ठिकाणी नवीन मार्गांचा शोध घेण्याची गरज पडली। आणि त्यातूनच मग पुढे नवीन भौगोलिक शोध लागले, नव्या सागरी मार्गांचा शोध लागला। आणि या सागरी मार्गाने त्या ठिकाणी युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचल्या। ज्यावेळेस युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर म्हणजेच भारतामध्ये त्यांनी प्रवेश केला, त्यामध्ये पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश या सत्तांमध्ये, या परकीय सत्तांमध्ये भारतातील बाजारपेठेमध्ये कब्जा म्हणजेच ताबा मिळवण्यासाठी सत्ता स्पर्धा सुरू झाल्या। या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी सुरुवातीलाच इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले। तुम्हाला माहिती आहे इंग्रज भारतामध्ये कापडाचा व्यापार करण्यासाठी आले होते। आणि मग या व्यापार करायला आल्यानंतर त्यांना भारतामध्ये सर्वात प्रखर असा विरोध त्या ठिकाणी पोर्तुगीजांचा, त्यांना कडवा विरोध झाला। आणि काही स्थानिकांचा विरोध झाला, त्यामध्ये पोर्तुगीजांचा विरोध जरी झाला असेल तरी नंतरच्या काळामध्ये इंग्रजांनी पोर्तुगीजांशी मैत्री पूर्ण संबंध वाढवले आणि त्यामुळे पोर्तुगीजांचा विरोध त्या ठिकाणी आपोआप कमी झाला। नंतरच्या काळामध्ये भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या सत्ता स्पर्धांमध्ये या सर्व परकीय ज्या सत्ता होत्या यांच्यामध्ये स्पर्धेमध्ये इंग्रज यांनी बाजी मारली। इंग्रजांनी त्या ठिकाणी फ्रेंच, डच व स्थानिक यांच्या विरोधात त्यांना तोंड दिलं आणि तोंड देऊन त्यांनी भारतावर स्वतःची सत्ता त्या ठिकाणी निर्माण केली आणि त्यालाच आपण ब्रिटिश सत्ता म्हणून ओळखतो। आणि बालमित्रांनो, त्यानंतर त्या ठिकाणी भारतामध्ये ही ब्रिटिश सत्तेचे पाळेमुळे रोवली गेली आणि भारतामधील सत्ता भक्कम करण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटच्या संमतीने त्या ठिकाणी या व्यापाऱ्यांनी भारतामध्ये एक कंपनी स्थापन केली, व्यापार करण्यासाठीची कंपनी। त्या कंपनीचं नाव आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी। हिची स्थापना 1600 साली भारतामध्ये त्या ठिकाणी व्यापार करण्यासाठी झालेली आहे। अशा प्रकारे आपण या भागामध्ये या ब्रिटिश सत्तेच्या सुरुवातीचा काळ आपण अभ्यासलेला आहे। धन्यवाद।